नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी, गुरुवारी दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून उपोषणकर्ते बाबाराव पुंडलिकराव सूर्ये सैनी सहाय्यक कारागीर विभागीय कार्यशाळा राज्य परिवहन परभणी हे विभागीय कार्यालयासमोर गंगाखेड रोडवर उपोषणाला बसले आहेत। रोजंदारी गट क्रमांक 2 मधील वेतनवाढ फरकासह तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत। गेल्या 22-23 वर्षापासून त्यांना गट क्रमांक 2 मध्ये काम केलेल्या कालावधीतील वेतनवाढ व फरक 2 महिन्यात देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु त्यांनी पाठपुरावा करूनही अजूनही त्यांना हा गट क्रमांक 2 मधील वेतनवाढ अजूनही देण्यात आलेला नाही। अशा रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यावर जर अशी वेळ येत असेल तर ही खेदाची बाब आहे। राज्य परिवहन महामार्गामध्ये काम करत असताना हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतात, परंतु त्यांना एक इक्रुमेंट असे जर अडून ठेवले असेल तर त्यांच्यावर हा अन्याय आहे। परभणी न्यूजच्या वतीने दिनांक 8 डिसेंबर रोजी त्यांना भेट देण्यासाठी गेले असता त्यांचा हा घेतलेला हा वृत्तांत। राखो महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी श्री सूर्य यांचं साधारण 20-22 वर्षापूर्वी एक इन्क्रीमेंट त्यांना न मिळाल्याबाबत त्यांचं निवेदन होतं। त्या संदर्भात त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती। आज आम्ही त्या विषयावर चर्चा केली व 8 दिवसात त्यांचं इन्क्रीमेंट काढण्याबाबत त्यांना आश्वासित केले व आज सदरचा संप मागे घेण्यात आला। धन्यवाद साहेब। मागील 20 वर्षापासून एसटी सेवेमध्ये राप सेवेमध्ये काम करतात, त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचं एक वार्षिक वेतनवाढ राहिलेली होती, त्याच्यासाठी त्यांनी मागील 3 वर्षापासून सतत राप प्रशासनाकडे मागणी करत आहेत, त्याचा पाठपुरावा करत आहेत, परंतु राप प्रशासन जाणीवपूर्वक या प्रकरणी चाल ढकल करून ते प्रकरण कसं प्रलंबित राहील यासाठी त्यांचा सातत्याने त्या सेक्शनमधील काही व्यक्तींचा तो प्रयत्न होता, त्या अनुषंगाने त्यांनी सतत मागणी करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नाईलाजानी सूर्यसाहेबाला कालपासून या ठिकाणी त्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसावं लागले आणि प्रशासनाने तरीसुद्धा काल त्याची दखल घेतली नाही। आज त्यांची प्रकृती थोडीशी ढासळली, परंतु प्रशासनाने आज त्याची दखल घेऊन त्यांना त्यांच्या वतीनं संघटनेला चर्चेसाठी बोलवलं व संघटनेने आमच्यासोबत मान्यताप्राप्त आमदार संघटना व राष्ट्रीय एसटी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस आम्ही दोघांनी मिळून हा प्रश्न व काष्टाईप संघटना सर्वांनी मिळून या प्रश्नाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही माननीय विभाग नियंत्रक यांच्या कक्षामध्ये जाऊन चर्चा केली व चर्चा अतिशय सकारात्मक होऊन येत्या 8 दिवसामध्ये सदर प्रकरणी तोडगा काढण्यात येईल असं माननीय विभाग नियंत्रकांनी आम्हाला सांगितलं व आज आम्ही सदर उपोषण स्थगित करत आहोत। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।